जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विविध योजनांच्या विकास कामासाठी 248,66,53,000 रुपये खर्चाच्या प्रारूप आखाड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज मंजूर देण्यात आली. परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली आज रविवारी ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला विटेकर, खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉक्टर राहुल पाटील, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार बाबाजानी दुर्रानी, आमदार विप्लव बजोरिया, जिल्हाधिकारी आचल गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, पोलीस अधीक्षक जयंत मीना यांची प्रमुख उपस्थिती होती. या निमित्ताने शाळांच्या धोकादायक इमारतींची दुरुस्ती अथवा नूतनीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात गुन्हेगारी मुक्त अभियान, ग्रामीण भागात वीज पुरवठा व विविध योजनांबाबत चर्चा करण्यात आली. पालकमंत्री मलिक यांनी प्राप्त झालेल्या निधीचे योग्य नियोजन करून वेळेत खर्च करावा अशी सूचना या बैठकीत केली. परभणी शहरातील मगबोर्डच्या जागेवर झालेली अतिक्रमणे हटवण्यासाठी कार्य करण्यात येईल असे पालकमंत्री यांनी या बैठकीत सांगितले.